चमचमीत खमंग रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आज मी तुम्हाला एक सिंपलशी रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे चकुल्या. इथे मी एक वाटी तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे, ती आता छान आपण घोटून घेऊया. ह्या डाळीला आपण एक छान फोडणी देऊया. आता इथे मी एक पातेला गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यात 2 टेबलस्पून तूप मी वितळून घेते. तूप चांगलं गरम झाल्यावर त्याच्यात आपण हिंग थोडासा, 1/2 टीस्पून मोहरी, मोहरी तडतडली की 1/2 टीस्पून जिरं, आणि जिरं तडतडलं की त्याच्यात कढीपत्त्याची पानं, 4 हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या, 5 पाकळ्या लसूण ठेचलेली. लसूण थोडीशी गोल्डन होईपर्यंत आपण ते परतून घेऊया. गॅस मी मीडियमवर ठेवलेला आहे. लसूण चांगला गोल्डन झालेला आहे, त्याच्यात आपण ही डाळ घालून घेऊया. 1 वाटी पाणी, आता त्यात आपण 1/2 टीस्पून हळद, 1/2 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून गोडा मसाला, चवीप्रमाणे मीठ, हे सर्व व्यवस्थित मिक्स करून उकळून घेऊया. आता ह्याच्यात आपण 2 ते 3 कोकम घालूया आणि 1/2 लिंबा एवढा गूळ. हे अजून 2 ते 3 मिनिटं आपण आता उकळून घेऊया. डाळ उकळून झालेली आहे, गॅस बंद करते. आणि इथे मी आता चपातीचं पीठ ऑलरेडी भिजवून ठेवलं होतं, आता त्याचे मी चपात्या लाटणार आहे. पिठाच्या गोळ्याला थोडंसं तेल लावून घेते, म्हणजे लाटायला त्या सोप्या पडतील. लाटलेल्या पिठाचे आपण चौकोनी तुकडे करून घेऊया. अशाच प्रकारे अजून 3 ते 4 आपण चपात्या लाटून चौकोनी तुकडे कापून घेऊया. चपातीचे चौकोनी तुकडे आपण करून घेतलेले आहेत, हे तुकडे आपण आता ह्या डाळीत घालून घेऊया. पुन्हा एकदा गॅस ऑन करून ही डाळ आपण 6 ते 7 मिनिटं उकळायला घेऊया. डाळीला छान उकळी आली की आपण गॅस मध्यमवर ठेवून पुन्हा एक 5 ते 6 मिनिटं आपण उकळायला घेऊया. 7 ते 8 मिनिटं आपण हे शिजत ठेवलं होतं आणि आपले चकुल्या तयार आहेत. हे एका सर्विंग बोलमध्ये आपण काढून घेऊया. ह्याच्यावर आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि आपली ही डिश सर्व्ह करायला तयार आहे. कधी कधी वरण भात, भाजी चपाती हे सगळं बनवायचं आपल्याला खूप कंटाळा येतो, त्यावेळी चकुल्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कळवा. अशा झटपट आणि रुचकर रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला सबस्क्राईब करा.